Today we will deal the preparation of culture media. So we will deal or will prepare PDA. Culture media म्हणजे ज्याच्यामध्ये फंजाय किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ केली जाते लॅबोरेटरीमध्ये. लक्षात येत आहे, फंजाय आणि बॅक्टेरिया याच्या पुढं जे प्रॅक्टिकल आहे अर्थात दे आर रिलेटेड टू फंजाय ओनली. आयडेंटिफिकेशन ऑर रायझोस्फियर ज्याला आपण म्हणतो. रायझोस्फियर रूट स्पियर झोन जे एखाद्या प्लांटच्या रूट झोनमध्ये कुठल्या कुठल्या फंजाय आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. अर्थात फक्त डेमो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन नाही आहे. प्रॅक्टिकल जरी रेग्युलर असतं तरी म्हणजे याच्यामध्ये काय करणार आपण, फंजायचा अभ्यास करणार. पण लॅबोरेटरीमध्ये विशेषतः फंजाय आणि बॅक्टेरियाचा अभ्यास केला जातो. म्हणजे फंजाय जे प्युअर कल्चर आहे, हे प्युअर कल्चर मिळवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला हे मीडिया तयार करायला लागतात. तर ह्या कल्चर मीडिया आहेत, ह्या कल्चर मीडिया तीन प्रकारच्या आहेत. एक आहे सिंथेटिक मीडिया, म्हणजे याच्यामध्ये नुसते केमिकल्स वापरायचे आहेत. केमिकल्स वापरून जे केलेलं मटेरियल आहे किंवा मीडियम आहे त्याला आपण सिंथेटिक मीडियम असं म्हणतो. दुसरं आहे सेमी सिंथेटिक मीडियम. याच्यामध्ये फक्त केमिकल्स वापरले जातात याच्यामध्ये सेमी सिंथेटिक आहे. म्हणजे केमिकल्स आहेत प्लस नॅचरल काही गोष्टी वापरल्या जातात. आणखीन द थर्ड वन इज नॅचरल मीडियम ऑर नॅचरल टाईप. नॅचरल टाईपमध्ये कदाचित तुम्ही FOSYला मॅडमनी बघितलं असेल की सफरचंद ठेवलेला आहे आणि या सफरचंदला तुम्हाला पेनिसिलियम दाखवलेलं आहे मॅडमनी. बरोबर आहे. तर हे जे आहेत ह्याला आपण नॅचरल मीडियम असं म्हणतो. सेमी सिंथेटिक ज्याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत आणखीन काही नॅचरल सोर्स आपल्याला पाहायला मिळतो आणि सिंथेटिकमध्ये केमिकल्स पाहायला मिळतात. आता जे तुमच्या सिलॅबसला आहे, प्रॅक्टिकल सिलॅबसला किंवा थिअरीला प्रिपरेशन ऑफ PDA म्हणजे कल्चर मीडिया. सगळ्या मीडिया आपण करणार नाही तर एकच PDA करणार आहोत. व्हॉट इज PDA? आता इथे काय बघा, प्रोसेस कशी असते. तर हा जो PDA आहे, पी फॉर पोटॅटो, डी फॉर डेक्स्ट्रोज, ए फॉर आगार. पोटॅटो, डेक्स्ट्रोज अँड आगार. 200 ग्रॅम्स ऑफ पोटॅटो, 20 ग्रॅम्स ऑफ डेक्स्ट्रोज अँड 20 ग्रॅम्स ऑफ आगार. प्रमाण काय आहे, 220 आणि 20. म्हणजे हे स्टँडर्ड आहे. म्हणजे 100 10 10 घेतलं तरी चालतं आहे. कमी मुलं असतील तर 100 ग्रॅम घेतलं तरी चालतं आहे. पोटॅटो स्क्वीज करून घ्यायचे, म्हणजे अगोदर उकडून घ्यायचे. उकडून केल्यानंतर ते स्क्वीज करायचे, म्हणजे पूर्णपणे कुस्करायचे. आणि कुस्करल्यानंतर मसलिन क्लॉथ जे आहे ह्या मसलिन क्लॉथमध्ये ते ठेवायचं. आणखीन ते स्क्वीज करायचं, पाणी पिळायचं. आणि जे पाणी पडेल ते एका बीकरमध्ये गोळा करायचं. जे काय पाणी पडेल ते म्हणजे स्टार्च मटेरियल जे आहे, स्टार्ची जे स्ट्रक्चर आहे हे सगळं हे करतात. म्हणजे याच्यामध्ये पाणी परत ॲड करायचं, परत स्क्वीज करायचं, परत फक्त पाणी काढायचं. तर अशा पद्धतीनं 2-3 वेळा केल्यानंतर तुम्हाला काहीतरी 300-400-500 ml हे मटेरियल मिळू शकेल. त्यानंतर डेक्स्ट्रोज घ्या. हे डेक्स्ट्रोज जे आहे ते डेक्स्ट्रोज ह्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं तर तुम्ही ते विरघळू शकता. आगार मात्र काय करायचं आहे, 20 ग्रॅम आगार इट इज पोअर्ड इन वॉर्म वॉटर, इट इज नॉट बॉइल्ड वॉटर. थोडंसं वॉर्म कोमट पाणी जे आहे त्या कोमट पाण्यात ते आगार टाकायचं. 2-4 मिनटं हलवायचं, चांगलं स्टर करायचं. आणि ते स्टर केलेलं आहे ते याच्यामध्ये परत पोअर करायचं. म्हणजे आगार इथं असेल, डेक्स्ट्रोज असेल इथं, आणि स्टार तुमचा म्हणजे जो पोटॅटो आहे तो पोटॅटो आतमध्ये पाणी तयार झालं असेल. परत त्याच्यामध्ये पाणी ओढायचं. आणखीन हळूहळू जर तुम्ही 200 घेतलं असेल तर 1000 लिटर किंवा 1 लिटर तयार करायचं. 1000 ml
किंवा 1 लिटर अशा पद्धतीचं हे सोल्युशन करायचं. या सोल्युशनमध्ये काय काय असणार आहे? पोटॅटो म्हणजे स्टार्च असणार आहे, शुगर असणार आहे, आणि हे जे आहे हे बाइंडिंग मटेरियल आहे, जे सॉलिडिफाईंग एजंट ज्याला आपण म्हणतो. सॉलिडिफाईंग एजंट अशा पद्धतीचं हे 3, याच्यामध्ये 1 नॅचरल सोर्स वापरला आहे, 2 केमिकल्स वापरले आहेत, म्हणून आपण त्याला सेमी सिंथेटिक असं म्हणतो. तर या पद्धतीने हे सगळं तयार करायचं, आणि हे तयार केल्यानंतर जे हे तयार करायचं आणि मग स्टरिलायझेशन करायचं आहे. आता हे स्टरिलायझेशन करत असताना म्हणजे मुळातच हे उकडून घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती म्हणजे स्टरिलायझेशन. स्टरिलायझेशनमध्ये काय होतं की स्टरिलायझेशनमध्ये हे जे मटेरियल तयार केलेलं आहे हे काही कोनिकल फ्लास्कमध्ये, काही टेस्ट ट्यूबमध्ये, काही पेट्री प्लेटमध्ये असं याच्यामध्ये पोअर करून द्यायचं. जे याच्यामध्ये एवढं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये एवढं ठेवलेलं आहे. सो दिस इज कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब, पेट्री प्लेट. ओके, 3 ग्लासवेअर्स आपण वापरणार आहोत, आणि या 3 ग्लासवेअरमध्ये हे जे मटेरियल तयार झालेलं आहे, कल्चर मिडियम तयार झालेलं आहे, हे कल्चर मिडियम म्हणजे मग तर सोर्स घेतला आहे, आपण प्रॉपर कल्चर अजून करू शकत नाही. तर हे जे आहे याच्यामध्ये पोअर केलेलं आहे, आणि हे पोअर केल्यानंतर मग ऑटोक्लेव्हिंग करायचं आहे. ऑटोक्लेव्हिंग म्हणजे दवाखान्यात तुम्ही मोठ्याच्या मोठा प्रेशर कुकर बघताय, आपल्याकडे आहे तो प्रेशर कुकर जो आहे तो प्रेशर कुकरमध्ये हे सगळं ठेवायचं. अर्थात त्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूनं कॉटन प्लग लावायचे, म्हणजे हे जे कॉटन आहे कॉटन प्लग तयार करायचे या पद्धतीनं, अशा पद्धतीनं कॉटन प्लग तयार करायचे. हे कॉटन प्लग तयार केल्यानंतर एअर टाईट अशा पद्धतीचे कॉटन प्लग व्हायला पाहिजेत, म्हणजे ते असा आवाज व्हायला पाहिजे इतकं ते एअर टाईट करायचं. आणि हे जे आहे हे मटेरियल जे आहे हे ह्या ऑटोक्लोव्हमध्ये ठेवायचं, ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. प्रेशर कुकर तुम्ही घरात लावताय त्याच पद्धतीनं थोडंसं पाणी, इथे एक स्टँड आहे, ह्या स्टँडवर सगळे किंवा मोठं एखादं भांडं घेऊन त्याच्यामध्ये कोनिकल फ्लास्क जे काय घेतले असतील तुम्ही, ते पेट्री प्लेटचं स्टँड असेल टेस्ट ट्यूबचं, त्या पद्धतीनं. आणि मग हे पेट्री प्लेट ज्या आहेत त्या कागदात गुंडाळून अशा पद्धतीनं एका पेपरमध्ये गुंडाळून एकावर एक ठेवायच्या, आणि या पद्धतीनं मग याच्यावर ऑटोक्लेव्हिंग करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं मीटर आहे, तर ऑटोक्लेव्हिंग म्हणजे अंदाजे 15 LBS प्रेशर तयार झाल्यानंतर, 15 पाऊंड्स प्रेशर तयार झाल्यानंतर हे अर्धा तास प्रेशर तयार व्हायला पाहिजे, हाफ ॲन आवर. म्हणजे 15 प्रेशर कुकर जो आहे, प्रेशर कुकरच्या 3 शिट्या ज्या असं होत्या तसं इथं 5 शिट्या घ्यायला लागतील. जर प्रेशर कुकरमध्ये लावायचं तर 5 शिट्या झाल्यानंतर 15 पाऊंड्स एवढं प्रेशर तयार झालेलं पाहायला मिळेल, म्हणजे प्रॉपर अशा पद्धतीचं स्टरिलायझेशन करायचं. स्टरिलायझेशन कशासाठी करायचं आहे? तर कुठल्याही पद्धतीचं कॉन्टॅमिनेशन होऊ नये, ज्याला आपण मिक्सिंग म्हणतो आहे, भेसळ म्हणतो आहे, की भेसळ होऊ नये. कॉन्टॅमिनेशन हा शब्द आहे, कुठल्याही पद्धतीची भेसळ. कारण जे ग्लासवेअर आहेत ते मुळात आपण धुवून घेतलेले आहेत, सगळे स्वच्छ केलेले आहेत, पण तरीही त्याच्यामध्ये कुठंतरी एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल दुसरा, तर तो आपल्या कल्चरमध्ये येऊ शकेल, बरोबर. आणि म्हणून अशा पद्धतीचं कॉन्टॅमिनेशन सगळंच्या सगळं हे स्टरिलायझेशन केल्यानंतर, म्हणजे इथं काय होतं, 15 LBS प्रेशर ज्यावेळा तयार होईल त्यावेळा सगळेच्या सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ह्या आतमध्ये असणारेसुद्धा, जर चुकून असेल एखादा बटाटाच खराब असेल किंवा डेक्स्ट्रोज आणि आगार घेताना कुठला तर फॉरेन पार्टिकल आला असेल, तर तो सगळ्याच्या सगळा मरून जाईल. तर या पद्धतीनं स्टरिलायझेशन करायचं, आणि स्टरिलाइज केल्यानंतर हे सगळं जे मटेरियल आहे हे कुठं ठेवायचं आहे, तर जे ऑटोक्लेव्हिंग आहे ज्याला आपण लॅमिनार एअर फ्लो म्हणतो, तर लॅमिनार एअर फ्लो पलीकडच्या बाजूला आपण पाहिलेलं असेल, एवढी मोठी चेंबर आहे, इकडच्या बाजूला काच सदृश अशा पद्धतीचं आहे, आतमध्ये यूट्यूब आहे, यूट्यूब म्हणजे अल्ट्राव्हायलेट ट्यूब, आणखीन साध्या ट्यूब्स. ओके, तर या पद्धतीनं हे सगळं आहे. आतल्या बाजूला फॅन आहेत, इकडच्या बाजूला जाळी आहे, आणि त्यामध्ये फॅन्स आपल्याला पाहायला मिळतील. आतमध्ये फॅन असतात, त्यामुळे काम करत असताना ते फॅन्स चालू झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीचं स्टरिलायझेशन केल्यानंतर हे मटेरियल जे आहे हे मटेरियल सगळंच्या सगळं हे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल.
आता हे तयार झालेलं मटेरियल जे आहे ह्याच्यानंतरचं प्रॅक्टिकल जे आहे हे पहिलं प्रॅक्टिकल ह्याच्यातच आहे. दुसरं आहे इनॉक्युलेशन ऑफ कल्चर मीडियाचं किंवा गिवन कल्चर, जे कल्चर तुम्हाला दिलेलं आहे त्याचं कल्चर ह्याच्यामध्ये करायचं आहे, म्हणजेच इनॉक्युलेशन करायचं आहे. आता हे स्टरलायझेशन झालेलं आहे, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की प्रॉपर अशा पद्धतीनं हे मीडियम तयार झालेलं आहे. आता इथं आपण आगार वापरलेला आहे. आगार कशासाठी वापरला आहे? तर सॉलिडिफाईंग एजंट म्हणून वापरलेला आहे. लक्षात येत आहे? तर सॉलिडिफाईंग एजंट म्हणजे पेट्री प्लेट तुम्ही बघितलीत वरच्या बाजूनं, इकडच्या बाजूनं आपण बघितलीत, तर याच्यामध्ये एवढं मटेरियल तयार झालं असेल. हे थोडंसं सॉलिडिफाय असं घट्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. जसजसं हे थंड होईल तसतसं हे घट्ट झालेलं पाहायला मिळेल. कॉनिकल फ्लास्क जो आहे ह्याच्यामध्ये इतकं मटेरियल ठेवलेलं आहे आणि याला आपण कॉटन प्लग लावलेला आहे. त्यानंतर स्लँट जे पोस्ट हे जे आहेत पेट्री प्लेट आहेत ह्या थोड्याशा स्लँटिंग पोझिशनमध्ये आहेत, जे थोड्याशा तिरक्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळं काय होतं, हे जे वर्किंग स्पेस आहे तो ज्यादा मिळतो. जर असं ठेवले तुम्ही तर वर्किंग स्पेस एवढाच मिळणार, जर आडव्या ठेवलं तर वर्किंग स्पेस जास्त मिळतो, म्हणजे एवढा मिळतो. इथं मात्र तो एवढा आहे, टेस्ट ट्यूब तीच आहे, फक्त आडवी ठेवल्यामुळं वर्किंग स्पेस ज्यादा मिळतो. ह्यालाही कॉटन प्लग लावलेला आहे. तर हे जे आहे याला आपण स्लँट असं म्हणतो, स्लँटिंग पोझिशन म्हणजे स्लँट, आय एम सॉरी स्लँट. ओके, म्हणजे इथं पेट्री प्लेट तयार केलेली आहे, ही पेट्री प्लेट, टेस्ट ट्यूब तयार झालेली आहे आणि कॉनिकल फ्लास आहे. ह्या तिन्ही पद्धतीनं मध्ये आपल्याला हे करता येईल, याची काय फारशी गरज नाही. पण हे दोन महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये इनॉक्युलेशन करायचं आहे. इनॉक्युलेशन म्हणजे का? तर इंट्रोडक्शन ऑफ कल्चर, गिवन कल्चर, म्हणजे ज्या कल्चरचा आपल्याला पुढं अभ्यास करायचा आहे, म्हणजे ज्याला आपण प्युअर कल्चर म्हणतो आहे, प्युअर कल्चर मिळवायचं असेल तर काय करायला लागेल. समजा एखाद्या प्लांट वर पडलेला काहीतरी तुम्हाला दिसत आहे, हे काळा स्पॉट आहे, तो काळा स्पॉट काय आहे हा बघायचा असेल तर हा काय करायचा, हा उचलायचा आणि हा प्लेटवर टाकायचा, या प्लेटमध्ये टाकायचा. आता प्लेटमध्ये टाकताना काय करायला लागतं आहे, तर हे सगळं करत असताना अत्यंत असेप्टिक कंडिशन महत्त्वाची आहे. तर इथं स्पिरिट लॅम्प चालू ठेवायचा, म्हणजे आता जर लॅमिनार एअर फ्लोमध्ये करत असाल तर इथं स्पिरिट लॅम्प चालू असेल. इनॉक्युलेशन लूप असते आपल्याकडे, एक मोठी जी मोठी सुई आहे ज्याला हँडल आहे, आणखीन इथं अशा पद्धतीचा एक लूप आहे. विथ द हेल्प ऑफ दिस लूप, ह्याला आपण इनॉक्युलेशन लूप असं म्हणतो. इनॉक्युलेशन लूप, आय एम सॉरी. तर अशा पद्धतीचं लूप, कदाचित हे स्पेलिंग चुकलं आहे, लूप, अशा पद्धतीचा लूप असतो. याच्यामध्ये काय होतं की हा जो लूप आहे हा दिव्यावर धरायचा लाल होईपर्यंत पूर्णपणे, म्हणजे त्याच्यावर जर मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले असतील तर ते पूर्णपणे मरून जावावेत. ते पूर्ण झाल्यानंतर मग हे जे पानावरचं जे आहे मटेरियल ते घ्यायचं, हे याच्यावर ठेवायचं. जर समजा एका पानावर एकच तुकडा असेल किंवा दोन चार असतील तर हे दोन चार ठिकाणी ठेवायचं, म्हणजे एक इथं ठेवायचं आहे, इथं ठेवायचं आहे, इथं ठेवायचं. ओके, हे जर असं ठेवलं तुम्ही तर काय होईल, चार आठ दिवसानं ह्याच्यामध्ये मायसिलियम तयार होईल या पद्धतीनं. आणि हा मायसिलियम तयार झालेला आहे तो त्याचाच आहे का हे बघण्यासाठी म्हणून परत इथलं जे काय आहे, जर काही ठिकाणी ठेवायचं शिल्लक ठेवायचं, काही ठिकाणी ह्याचा जो छोटासा मायसिलियम आहे हा मायसिलियम दुसरी प्लेट जी आहे तयार, ह्या दुसऱ्या प्लेटवर स्ट्रिक मेथडने टाकायची. आता ती स्ट्रिक मेथड कशी वापरायची आहे, तर हे गिवन कल्चर, आता हे समजा तुम्हाला गिवन कल्चर मिळालं, म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षेला जनरली हे आम्ही देतो आहे, तर हे जे गिवन कल्चर आहे ह्या गिवन कल्चरनी काय करायचं आहे, ही प्लेट उचलतानासुद्धा अगदी थोडीशी उचलायची, अशी जी प्लेट आहे, ठीक आहे, जी प्लेट आहे ही प्लेट थोडीशी उचलायची, खूप मोठी उचलायची नाही, फक्त लूप आत जाईल एवढंच उचलायची. इथलं मटेरियल घ्यायचं अशा पद्धतीनं घेतलं, जे हे लाल करून घेतलेलं आहे आधी, त्यानंतर हे असं हळूच घ्यायचं, हळूच घेतल्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये परत हे तुकडी उचलायची आणि इथं स्ट्रिक मेथडने वापरायची. स्ट्रिक मेथड म्हणजे इथं कुठंतरी चिकटं व्हायची आणि झिकझॅक मोशननी असं करायचं, असे तीन चार वेळेला प्रयत्न करायचा.
ह्याच्यामुळे काय होतं की ह्याच्यातले जे तुकडे आहेत, आता इथं जो तुकडा आहे हा सगळाच प्युअर असेल असं काय नाही आहे. म्हणजे मगाशी आपण हा एकच तुकडा इथे घेतला होता, एक स्पोअर घेतला होता, पण हा स्पोअर ह्याच्यामध्ये जो मायसेलियम तयार झालेला आहे हा त्याचाच असेल असं काय नाही आहे. हा एक्सचा होता, पण त्याच्यामध्ये कदाचित वाय किंवा ए बी असे मायसेलियम आतमध्ये तयार झाले असतील. बरोबर, म्हणजे इथं कदाचित एकच पाहिजे होता मायसेलियम, तो मिळेल ह्याची खात्री नाही आहे. कदाचित एक दोन तीन चार प्रकारचे मायसेलियम मिळतील. त्यामुळे इथं आपण इथून घेणार तुकडा, तो परत स्ट्रिक मेथड इथं लावणार. आता ह्या स्ट्रिक मेथडमुळे काय होतं की समजा पाचच्या पाची इथं कदाचित पडतील, इथं कदाचित तीन येतील, इथं कदाचित एक येईल किंवा दोन येतील. परत आपण दुसरं घेणार तसंच इथं होईल, इथं कदाचित एक येईल, इथं कदाचित पाच येतील, इथं कदाचित दोन येतील. तर या पद्धतीनं त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं पाहायला मिळतं. त्याची ग्रोथ इथं पाहायला मिळेल, म्हणजे ते समजा इथं दोनच आलेले असतील तर ह्याचे दोन मायसेलिया तयार झालेले असतील, एक एक्सचा असेल, एक एचा असेल किंवा बीचा असेल. इथं पाचचे असतील, इथं तीन आहेत, इथं आपण बघितलं इथं दोन आहेत, इथं तीन आहेत, इथं पाच आहेत, इथं एकच आलं. म्हणजे जे मायसेलियम परत आता हे इथून परत काढायचं आणि तिसऱ्या प्लेटमध्ये टाकायचं, म्हणजे ह्याचा स्टडी ज्याला करायचं असेल, ज्याला आपण प्युअर कल्चर म्हणतो आहे, मग अशी आपण सांगितलं होतं, प्युअर कल्चर जे मिळवायचं आहे, म्हणजे ज्याच्यावर रिसर्च करायचं आहे तेच आहे का हे पाहण्यासाठी, ह्याच्यासाठी तीन ते चार वेळा अशा पद्धतीनं कल्चर करायचं. अर्थात इथं आपण ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये स्पोर तयार झालेच. ही स्पोर जे आहेत ह्या स्पोर मायक्रोमीटरने त्याची स्पोर साईज मोजायची, ह्याची पण आपण मोजलेली असेल तर ही आणि ही सारखी आहे का हे बघायचं. समजा फरक असेल तर कदाचित हे मिक्सचर आहे, म्हणजे कॉन्टॅमिनेशन आहे. त्यामुळं परत इथं आपण बघतो आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी स्पोर असेल. आता इथं सिंगल दिसतो, हा कदाचित स्पोर कदाचित असेल, मग हा घ्यायचा आणखीन तो इथं स्ट्रिक मेथडने परत तो करायचा. इथं काय होईल, कदाचित प्युअर कल्चर मिळू शकेल. आणि हे जे प्युअर कल्चर असेल, मग सायटोलॉजी असेल, फिजिओलॉजी असेल, आणखीन काय असेल, क्रोमोसोम बघायचे आहेत, हे याच्यासाठी आपण वापरतो. जसं आपण मशरूम कल्टिवेशनमध्ये बघतो तर हे मशरूम कल्टिवेशन जर असेल, मशरूमचा स्पोअर असेल, तर हे मशरूम कल्चरमधलं प्युअर कल्चर, हे आपण पाहिलेलं आहे की प्युअर कल्चर या पद्धतीनं करतात. आणि हे जे प्युअर कल्चर आहे हे इनॉक्युलेशन हे अशा पद्धतीनं केलं जातं. आता इथं तुमच्यासमोर स्ट्रिक्स आहेत, आता फक्त मटेरियल वाढलेलं आहे बऱ्यापैकी. इथं तुम्हाला दिसेल हे आहे, ह्याच्यामध्ये एक करत असताना हे छोटंसं हे उघडायचं, इथं दिवा असेल, या दिव्याच्या ठिकाणी हळूच हे उघडायचं एका हाताने. इनॉक्युलेशन लूप आत ढकलायचा, स्ट्रिक मेथडने परत त्याच पद्धतीने परत बंद करायचं. या पद्धतीनं हे कल्चर करायचा, इनॉक्युलेशन ऑफ गिवन कल्चर. तर या पद्धतीनं कल्चर तुम्हाला करायचा. अशा ह्या दोन मेथड्स, म्हणजे हे एकाच वेळा दोन मेथड्स आपल्याला करता येतात. प्रिपरेशन ऑफ कल्चर मीडिया, अर्थात त्याला दोन दिवस लागतात कारण ते थंड होऊन परत इनॉक्युलेशन स्टरलायझेशन होऊन दुसऱ्या दिवशी ते सेट होतं कारण थंड व्हायला लागतं. त्यानंतर इनॉक्युलेशन ऑफ गिवन कल्चर हे दुसऱ्या दिवशी आपण करतो आहे. म्हणजे हे दोन प्रॅक्टिकल्स एक आहेत, एकाच वेळा मी डेमो दाखवला आहे, पण ते करताना आपल्याला कदाचित दोन दिवस लागतील. ओके, तर या पद्धतीनं ही दोन प्रॅक्टिकल्स आपणच पाहिलेले आहेत.